सगळं संपला इश्यू, आता त्याला कुठं काही नाही, आता सगळं क्लोज. त्यांचा मी धन्यवाद केला की त्यांनी माझ्या ताकदीचा अनुभव मला करून दिला. त्यामुळे ह्या टिप्पणीला सकारात्मक घ्या. त्यांनी मला चांगलं म्हटलेलं आहे, त्यात तुम्ही कसं त्यांना काही बोलू शकतो? आमच्या पक्षात काहीच गडबड नाही आहे. तुमचं मीडिया परफेक्शन जे BJP निर्माण करत आहे ते आहे, आमच्या पक्षात कुठं गडबड नाही. मी कालच सांगितलं, गरज नाही. आमचे राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब आहेत आमच्याबरोबर इथं, त्यामुळे आम्हाला काहीच गरज नाही. कल जेव्हा जवाब दे दिया उसका इशू क्लोज हो गया. अब सब हाय वोल्टेज ड्रामा पूरा क्लोज हो गया. अब उसके बारे में क्यों पूछ रहे बार बार? हाँ, मुंबई में उसका भी जवाब हमने कल दे दिया. वो कल उसका हमने काय के लिए आ रहे, क्या हो रहे, मैं यहाँ प्रचार में रहूँगा, वो सब कल जवाब दे दिया. हाँ, सगळं संपला इशू, आता त्याला कुठं काही नाही, आता सगळं क्लोज. आता त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या विषयाला नाही झालं ते BJP ने. कोण झालं त्याचं? माझी किती तारीफ केली संजय राऊत साहेबांनी, मी किती शक्तिवान आहे. ज्या एकनाथ शिंदे त्यांना दिल्लीची महाशक्ती, खोके हे सगळे असताना मी एकटा विधानसभा अध्यक्ष असतो तर मी सरकार वाचवू शकलो असतो, तर माझी शक्तीची जाणीव करून दिली. आपल्याला माहीत आहे की हनुमानजीला त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही उडू शकता, तुम्ही पहाड उचलू शकता, एवढी ताकद आहे. तेव्हा मग ते उडले, त्यांनी मग ते पहाड उचलून आणले आणि लक्ष्मणजीला त्या मूर्छित अवस्थेत त्यांना वाचवलं. मला हे संजय आपले राऊत साहेब, त्यांचा मी धन्यवाद केला की त्यांनी माझ्या ताकदीचा अनुभव मला करून दिला. त्यामुळे ह्या टिप्पणीला सकारात्मक घ्या. त्यांनी मला चांगलं म्हटलेलं आहे, त्यात तुम्ही कसं त्यांना काही बोलू शकतो? बाळासाहेब स्वतः येतात आहेत. मी परवा सगळ्या आमच्या स्टार प्रचारकांच्या नावामध्ये त्यांचं नाव त्याच्यात आहे, ते येतात आहेत. आमच्या पक्षात काहीच गडबड नाही आहे. तुमचं मीडिया परफेक्शन जे BJP निर्माण करत आहे ते आहे, आमच्या पक्षात कुठं गडबड नाही. मी कालच सांगितलं, बिलकुल आहोच. अरे मी इथंच बसलेलो आहो, त्याच्यामुळे जे कोणी येतील मी त्यांच्याबरोबर राहणारच आहो. मी कार्यकर्ता म्हणून इथं आता बसलेलो आहो. असं वातावरण नाही आहे तर दूर करायचा प्रश्नच काय. जेव्हा कुठं गडबडच नाही तर दुरुस्त करायचं कारणच काय. तुम्ही याच्या पहिले सांगितलं, यांना तुमच्या याच्या पहिले सांगितलं, ते म्हणले की तुम्ही स्लो आहेत ते फास्ट आहे. मी यांना म्हटलं बाकीचं ते बघा, त्यांनी सांगितलं. आता तुमच्याच मित्राने सांगितलं, त्यांचं सगळं तयार आहे, त्यांना बोलता येतं. पण चंद्रकांत पाटलाला बोलता येते हे सगळं? तांबे कुटुंबाचा वाद होता, त्या कुटुंबाच्या वादावर पक्षाने जास्त पडू नये अशीच भूमिका त्याच्यातली होती. जे काही कारवाई झाली ती हायकमांडने केली आणि त्याच्यामुळे हायकमांडने केलेल्या कारवाईवर आम्ही लोकांनी प्रतिक्रिया जास्त द्यायची नसते, असंच आम्हाला आमचं नियम आहे. आणि त्याच्यामुळे तांबे कुटुंब हा जो विषय आहे हा आमच्या राज्य पातळीवरचा विषय क्लोज आहे.